To watch Marathi films and shows, download Shimaru Me app. Hello? Hello? यार एक कंपनी वाले ना ग्राहक, ये कॉल गुणवत्ता एवं प्रशिक्षण हेतु रिकॉर्ड किया जा सकता है. काही गरज नाही मला. नॉनसेंस. हां इट्स करतो. आपण ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहात ती व्यक्ती संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. कसं होणार माझं स्वप्न? बर आहे ना? म्हटलं बर आहे ना? हा बर आहे, बर आहे. वाटत तर नाहीये? म्हणजे तू बरा आहेस असं मला वाटत नाही किंवा तू बरा नाहीस असं मला वाटतंय? नाही अरे हे मला दम लागलाय म्हणून म्हणतोयस का? हो मी जिने चढत आलो ना म्हणून. हॅलो टॉवरच्या तळ मधले राहतो आपण. अरे हा मी पण तुला काय सांगतोय मनोहर, मित्रा मनोहर, मी तुला गेली 17 वर्ष ओळखतोय. किती? 17. मी पण तुला गेली 17 वर्षच ओळखतोय. म्हणजे तू हाफ पॅन्ट घालून सायकल चालवायचं असणार तेव्हापासून ओळखतोय मी. हा आणि तू पण तुझं गळलेलं नाक रुमाला ने पुसायचं असणार तेव्हापासून मी तुला ओळखतोय. हे सांगायचं कारण असं की काही घडलं असेल तर तू मला सांगू शकतोस ना? अरे काय घडलंय, कुठे काय घडलंय? एनी सिक्रेट? सिक्रेट काय झालं? ए सिक्रेट वगैरे उगाच काहीतरी. छुपाना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता. वही नहीं आता तुझे, छुपाना नहीं आता. कसा झाला क्लास? थर्ड क्लास. हा कसला क्लास? अरे गिटार शिकवायला जातोस ना तू? छान छान झाला क्लास. बरं छान झालेला दिसतोय. ठीक झाला रे. तर सांगतोस का फेकून मारू काहीतरी? सांगतो सांगतो. कम ऑन सांगतो. सांग ना. नंतर सांगतो. तुझ्या तर मने आता लवकर सांग. सांगतो सांगतो सांगतो. अशी आज आज ओके चांगली सुरुवात आहे. बोल बोल जमतंय तुला? जमतंय बोल. आज मी आज तू. येस चांगली सुरुवात आहे. बोल ना पुढे. टुडे टुडे इंग्लिशची सुरुवात ही पण चांगली आहे. पुढे बोल. आशिष होल्ड यार प्लीज. अरे मी होल्ड केलंय रे. तू फ्री हो ना? फ्री हो. बोल बोल. आज 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 मी आज तू. टुडे. अरे आज मी आज टुडे. याच्या बाहेर पडशील का? पडलोय ना बाहेर. पडलास? मी आज घराबाहेर पडलो. घराबाहेर पडलो आणि मी आधी शास्त्री चौकात गेलो. शास्त्री चौक म्हणजे जय जवान जय किसान. येस येस चांगलंय. पुढे. मग बराच वेळ बसची वाट पाहिल्यानंतर बस आलीच नाही. अरे रे मग पुढे काय? मग मी शॉपिंग कॉम्प्लेक्स कडून सुभाष लेनला गेलो. सुभाष लेन म्हणजे जय आझाद हिंद सेना. मग काय झालं? मग आठवलं. तिथून मी गांधी चौकात गेलो. अरे तू काय मला शहराचा मॅप सांगतोयस का? गांधी चौक. गांधी चौक म्हणजे सत्यमेव जयते. येस सत्य जिंकणार आहे. जिंकणार आहे. बोल. सत्य पण पण सत्य जिंकण्यासाठी सत्य नेमकं काय आहे ते तरी कळू दे. अरे हा आहे बघ तुला मी हा सत्य सांगतो. हे बघ गांधी चौकात मी आलो. हा गांधी चौक. गांधी चौकातून मी तो पुढे जो नाका लागतो तिथून मी रस्ता क्रॉस केला. तुझ्या नाकाच्या तर आता सांग लवकर काय झालं ते. सांगतो ना आजी. असं ओरडू नकोस ना. Today I had sex. काय? You had sex? हे बस इकडे
काय ऐकतोय मी हे मन्या, पोरगी शिकली प्रगती झाली ऐकलेलं, पण पोरगा गिटार शिकला आणि प्रगती झाली, क्या बात आहे. बापरे, कुठे तोंड काळ करून आलास रे. अरे आपल्या खानदानाच्या आबरुची लागत रे, अशी वेशीवर टाकताना तुला काहीच कसं वाटलं नाही, आता कसं होणार रे तुझ. आशिष प्लीज ओरडू नको ना यार. अरे तुला नाही, तिला बोलतोय मी हे. बोल ना, पण हळू बोल ना, लोक ऐकतील तर. काही नाही होणार माझ्या सोन्या, गड जिंकून आलायस तू. बर, गड जिंकलं कळलं मला, गर खाल्लेला कळला, फणस कसा कापला ते ऐकायचंय. म्हणजे? म्हणजे संदर्भात सहित स्पष्टीकरण द्या किंवा गणिताची पायऱ्या पायऱ्यानी उकल करून दाखवा. आधीच पायरी घसरलोय मी. अरे म्हणजे संदर्भात सहित स्पष्टीकरण दे ना, काय घडलं ते सांग. अच्छा, म्हणजे इन डिटेल सांगू. हो हा, गांधी चौकातून मी तिच्या कॉलनीकडे वळलो. कॉलनीच्या गेटवर गेल्यानंतर तिथे सिक्युरिटी गार्ड बसला होता, त्याच्या रजिस्टरमध्ये मी माझं नाव नोंदवलं. मग त्याला मी विचारलं की आज लिफ्ट चालू आहे त्या भैया, तो म्हणाला हा लिफ्ट चालू आहे. अरे सोड क्या, मी तुला फणस कसा कापलास ते ऐकायला सांगितलं, झाडावरून कसा काढलास ते नाही सांगितलं. आपण डायरेक्ट ग्रहप्रवेशापासून सुरुवात करूया का. अरे हा, अरे आलोय ना आपण घरात. आलो का? मग मग काय झालं? मी तिच्या घरात आलो आणि सोफ्यावर बसलो. सोफा म्हणजे सोफॅस्टिकेटेड सेक्स. आशिष चांगलंय ना, चांगलंय, पुढे बोल. याच सोफ्यामुळे सगळं झालंय. हो का? मस्त प्रॉपर्टीचा वापर केलास. पुढे आशिष, तुला महत्वाची गोष्ट माहितीये? काय? ती घरात एकटीच होती. काय? अरे एकटीच असणार ना, आता घरात एकटी होती म्हणून तर हे सगळं झालंय ना. बोलतोयस ना, काय झालं तिकडे? मग मग मी तिच्याकडे पाणी मागितलं. दिलं का तिने तुला पाणी? प्यायलास तू पाणी? प्यायलास? हा प्यायलो. आणि मग? पण ते पाण्याची चव जरा वेगळीच लागत होती. हो, क्लोरीन जास्त असणार. अरे हा, क्लोरीन असल्यासारखंच लागत होत. हो ना? हा मग 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 काय? मग मी नंतर गिटारच्या तारा छेडू लागलो. क्या बात आहे, म्युझिकल सेक्स. इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग. भीगे होट तेरे, प्यासा दिल मेरा, माहौल है माहौल, लगे प्रसाद मुझे तंग तेरा, वाटणारच. ए अरे सूर झोपले तुझे? सूर झोपले नाही रे, त्या पाण्याने मला गुंगी आली. गुंगी आली? हा म्हणजे इफेक्ट होत आहे, पाणी काम करत आहे. पुढे पुढे काय? काय पुढे? पुढचं मला सगळं दुसर दुसर आठवतंय. शोध शोध, धुक्यातली वाट शोध. खूप शोधलं रे, पण काहीच नाही सापडलं. आशिष, पण एक गोष्ट माहितीये. काय? माझी कंबर दुखते. अरे आता एवढी गदा मेहनत केली तर कंबर दुखणारच. बांगडू आहेस रे तू, कसला विषय दिला होता मी तुला रंगवून रंगवून सांगायला. पण संगीतातले सूर छेडता छेडता वेगळेच सूर छेडून आलायस. आशिष, अरे मी तर फक्त संगीतातले सूर छेडतो, तिने मला छेडलंय. आशिष मला खूप टेन्शन आलं यार. कसलं टेन्शन? अरे हा सगळा प्रकार घरी आईला कसा सांगायचा? हसतोस काय? हे म्हणजे असं झालंय, देवाकडे तू मागतोयस एक डोळा आणि देव देत आहे दोन, सोबत गॉगल सुद्धा. अरे घरी कसं सांगायचं? सोपं आहे यार, घरी डायरेक्ट जायचं आणि आईला म्हणायचं, आई आई आज मी ना एके ठिकाणी गिटार शिकवायला गेलेलो, तिथे ना एका मुलीसोबत मी लग्नानंतर जे करतात ना ते सगळं केलं आई. अरे वा मस्त आहे आई आई, अरे मस्त आवडलं. अजून वेगळ्या स्टाईल मध्ये पण करू शकतो. मा आज मैंने खानदान की इज्जत मिट्टी में मिला थी. हे तर एकदम फिल्मी आहे, आई लगेच ऐकेल, मस्त आहे. आता अजून एक स्टाईल. ए आई आई जिल्हे तिला आई, आज मी एक असं काम करून आलोय की ज्यामुळे मी एक पूर्ण पुरुष झालोय. आय एम बिकम अ कम्प्लीट मॅन सिन्स 1925. ए आशिष, काय रेमंडची ऍड करतोय? अरे ते वेड आहेस का तू? त्यात काय झालं एवढं?
अरे असं सगळं नेहमी चालतच असतो यार. सोप्प आहे यार हे सगळं. सोप्प आशिष तुला ही सोपी गोष्ट वाटते? मग काय प्रॉब्लेम काय? अरे लग्न आधी हे सगळं. अरे लग्नाचा आणि सेक्सचा संबंध काय? हा सेक्स ही एक नैसर्गिक भावना आहे. म्हणजे चार भिंतींच्या आड तुझे केलंस ते पाप वाटतंय तुला? अरे पण लग्नाआधी हे सगळं करणं पापच आहे ना. रे वीड. अरे यार मी तुला कितींदा किनाऱ्यावर नेण्याचा प्रयत्न करतोय पण तुला परत भोवऱ्यातच शिरायचंय. अरे 21वं शतक आहे, 2019 चालू आहे आणि तुझं काय चाललंय? अरे हे असं नेहमी चालतच असतं यार. एका मुलीचं 2-4 मुलांबरोबर, एका मुलाचं 2-4 मुलींबरोबर. इन्स्टंट इन्स्टंट लाईफ जगतात सगळे. हां अरे यंत्र मानवाच्या युगात तू अश्मयुगातल्या माणसासारखा का वागतोयस? इम्रान आसमीच्या मानसिकतेच्या काळात तू भारतभूषणसारखा का वागतोयस? ते सगळं ठीक आहे आशिष, पण लग्नाआधी नग्न होणं कितपत बरोबर आहे. वाह वाह क्या वाक्य लिखाय. लग्नाआधी नग्न. बरं एक काम कर, उद्या डायरेक्ट जाऊन तिला विचारून टाक लग्नासाठी. हो मी तिला उद्या डायरेक्ट जाऊन लग्नासाठी विचारणारच आहे. ग्रेट कॉन्फिडन्स विथ ॲटिट्यूड. ओव्हर कॉन्फिडन्स समज. ओव्हर कॉन्फिडन्स खड्ड्यात सुद्धा पाडू शकतो. मी विचारणार. बरं काय खाणार आहेस का? का पोट भरलंय तुझं? हा भरलेलं दिसतंय. सोन्या प्यार का तीर दिल में तेरी तस्वीर. हाय हाय कॅच इट. चला मन्नू तेरा हुआ अब मेरा क्या होगा. मन्नू तेरा हुआ अब मेरा क्या होगा. स्वप्नाला मीच कॉल करतो. हॅलो 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 स्वप्ना का स्पीकिंग? मी आशिष बोलतोय. आशिष जागीरदार. का 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 बोलतोय मी? ऍक्च्युली तू मला ओळखलेलं दिसत नाहीस. एक्सक्यूज मी. मला तू ओळखलेलं दिसत नाहीस. एक्सक्यूज मी. ओळखलेलं दिसत नाही मला तुम्ही. दॅट्स बेटर. आपण काल ऑफिसच्या कॉफी रूम मध्ये भेटलो होतो. ओ रियली? हा नंबर सुद्धा एक्सचेंज केले होते. कोणी? आपण. अच्छा. हा आणि आज तू आपला तुम्ही मला कॉल करणार होतात. पण मी फोन करणार होते. नाही एक्झॅक्टली तसं नाहीये. मी सुद्धा मगातपासून कॉल करतोय पण नॉट रिचेबल लागत होता. कोणाचा? तुझा आपला तुमचा. ओके ते भेटायचं काय म्हणत होतास तू? हो हो तेच तेच. हो म्हणजे तू आज भेटू शकतेस का? का का म्हणजे असच. पण का ऑफिस मध्ये भेटतो ना आपण. ऑफिस मध्ये नाही जरा बाहेर कुठेतरी. कशाला? ऍक्च्युली स्वप्ना आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. येस आय एम लिसनिंग. यू आर अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड डिफरंट पर्सन स्वप्ना. ओ इज दॅट सो? या Your face is very beautiful. Just face? No, 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 no. You are beautiful. Indeed, indeed, you are beautiful. No. You're lying. No, no, I'm not lying. I mean it, Swapna, I mean it. Majira's mean hai. Kya? Ho. Actually, your lips are like petals of red, red rose. Hmm? Yeah. Your eyebrows are like a rainbow. Your voice is like a sound of a cuckoo. Nothing about my eyes? Your eyes are like a sunrise. म्हणून सांगतोय आज मला भेटशील का? पण कुठे? तू सांगशील तिथे. बाय द वे तू राहतोस कुठे? मी शास्त्री चौक सिंगानिया टॉवर्स. ओ पेइंग गेस्ट म्हणून राहतोस? नाही नाही माझा स्वतःचा फ्लॅट आहे. ओ रिअली? होप यू आर नॉट लाइंग. नो 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 स्वप्ना आय एम नॉट लाइंग. आय मीन इट.
आवाज कसला? हा हा माझा मित्र मनोहर. तुझ्या सोबत राहतो? नाही नाही, काही दिवसांसाठी आलाय तो इथे. चांगला वाजवतो. हो हो, म्युझिकची खूप आवड आहे त्याला. ओ, यू मीन चॅरिटी सिंगिंग अँड नो अर्निंग? नाही नाही नाही, कमवतो हा तो. ही इज ऑल्सो एन एमबीए. पण कुठून म्युझिकचं वेळ लागलं काय माहित, भिकेचे डोळे यु नो. हा ते त्याचं म्हणजे असं झालंय, लक्ष्मीने स्वतः पाणी भरण्यासाठी ऍप्लिकेशन द्यावं, पण मालकाने नळाला पाणी येत नाही म्हणून म्युन्सिपाल्टीकडे ऍप्लिकेशन करायला जावं, अशी अवस्था झाली आहे त्याची. सच अ ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर यू हॅव. पेटी वाला गायक आवडलं ना तुला? आपलं तुम्हाला? दॅट्स ओके, तुला म्हणालस तरी चालेल मला. हो तेच, म्हणजे आज भेटू शकतो का आपण? वाय नॉट, पण सध्या खूप बिझी स्केड्यूल आहे रे माझं. म्हणजे तुला माहिती आहे ना आपला फ्लोअर मॅनेजर रोहित कसला युजलेस आहे. मेघना सुद्धा स्लीवलेस घालून किती ट्राय करते त्याच्यावर. ट्राय म्हणजे किती समजावते त्याला, पण त्याचा स्ट्रिक्टनेस काही कमीच होत नाही. मी जस्ट जॉईन झाले ऑफिसमध्ये आणि लगेच 2-3 असाइनमेंट्स दिल्या त्याने मला. डोंट वरी, मी करतो ना त्या पूर्ण. रिअली? हो नक्की. थँक्यू, थँक्यू सो मच आशिष. आशिष परत एकदा म्हणशील का? का आशिष, आपला आशिष. आशिष. ओ स्वप्ना, यू नॉटी. ए अजून एकदा म्हण ना. यू नॉटी. ओ थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच स्वप्ना. ए पण तू नक्की शास्त्री चौकापाशीच राहतोस ना? ऑफकोर्स यार. स्वतःच्या घरात? हो, तुला विश्वास नाही का माझ्यावर? नाही. ठीक आहे, आज घराचे पेपर्सच घेऊन येतो. नाही नाही, नको नको. अरे माझी एक मैत्रीण राहते ना तिथे सिंघानिया टॉवर्स मध्ये. कोण ग? मानसी, मानसी म्हणून एक. मानसी? छे, बरीच माणसं राहतात इकडे, मानसी अशी कोणीच नाहीये. म्हणजे आधी राहायची. किती वर्षांपूर्वी? हेच आपलं 5-6 वर्षांपूर्वी. अगं गेली 10 वर्ष राहतो मी इथे, कोणीच नाहीये मानसी. म्हणजे मी खोटं बोलते का? नाही नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. ऍक्च्युली तीच खोटं बोलत असेल तुझ्याशी. कदाचित. तसंही तुम्हा शास्त्री चौकात राहणाऱ्यांना काय म्हणा? काही म्हणा, म्हणजे काहीतरी म्हणा ना, चांगलं म्हणा. आम्ही जे इतक्या लांबून येतो जवाहरनगर मधून, त्याचं इरिटेशन तुम्हाला काय कळणार? ओ, तू जवाहरनगर मध्ये राहतेस? डोंट वरी, कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये बऱ्याच ओळखी आहेत माझ्या. आय विल डेफिनेटली फाइंड अ प्लेस फॉर यू. त्यापेक्षा तुझ्या बरोबर काय? नाही, तुझं बरोबर आहे. इफ यू कॅन फाइंड अ प्लेस फॉर मी. येस येस स्वप्ना, आय विल डेफिनेटली फाइंड अ प्लेस फॉर यू. आय कॅन डू एव्हरीथिंग फॉर यू. बरं, ते भेटायचं काय म्हणत होतास? हो तेच, म्हणजे आता भेटू शकतो का आपण? हो रे, पण असाइनमेंट. असाइनमेंट? एक काम कर, तू असाइनमेंटची सॉफ्ट कॉपी घेऊन ये, मी करून देतो ना तुला पूर्ण, आणि मी तुला ड्रॉप करतो जवाहरनगर पर्यंत. अरे पण जागावं लागेल तुला. इट्स ओके स्वप्ना, तसंही झोप लागतच नाही मला तुला पाहिल्यापासून. हो, यू नॉटी. अजून एकदा म्हणशील का? यू नॉटी. यू नॉटी. येस येस येस. बरं बरं, आलोच मी, बाईकवर येतोय. बाईक? कार नाहीये का तुझ्याकडे? कार घेणार आहे मी. ओके, तू ये, मी पार्किंग पाशी वाट पाहते तुझी. हो हो, ये 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 लवकर ये. बाय. आहे, चल मी येतो. आशिष, कुठे चाललायस तू? अरे मन्नू तेरा हुआ अब मेरा भी होगा, मन्नू तेरा हुआ अब मेरा भी होगा, भी होगा, भी होगा. आशिष, मला थोडी भूक लागली. अब कॉफी पी ना. हो ती घेतेच मी, पण भूक लागली. हो आणतो मी काहीतरी. बाय द वे आशिष, तुला म्हणून सांगते. काय? माझा बर्थडे आहे नेक्स्ट वीक. ओ हॅपी बर्थडे. नेक्स्ट वीक बर्थडे. सॉरी. तुला माझी मैत्रीण माहिती ना अश्विनी? तिला तिच्या मित्राने शरदने गोल्ड चेन दिली. पाणी पाणी गोल्ड चेन. बापरे, ते काय झालं? हा टॉप जरा जास्तच टाईट आहे का? का मागून कंबर दिसते तुझी? ओ यू ओल्ड फॅशन. नाही, फक्त ब्रँडेड क्लोथ वापरते मी. हे शूज आहेत ना, सिंगापूरहून आणले. आणि मी जे परफ्यूम वापरते ना, ते पॅरिसहून मागवते. ग्रेट. हा जो फोन दिसतो ना, तो आयफोन XX मॅक्स आहे. ओके, मॅक्स बोलतेस तू? मला थोडं बोलायला देशील?
आता नको, माझा मूड खराब आहे. आपण उद्या भेटू. एक काम करू ना आपण, काय उद्या फिल्मला जाऊया. फिल्मला येस. ए पण सिंगल स्क्रीन मध्ये नको. का? मल्टिप्लेक्स मध्ये जाऊ. ओके ठीक आहे. मी मगाशी सांगितलं तुला, मला भूक लागली. एक काम कर, चिकन पॉपकॉर्न ऑर्डर. नाही नको नको, एक व्हेज सँडविच. व्हेज सँडविच अँड वन फिल्टर कॉफी. फिल्टर कॉफी नो नेस कॉफी. हां व्हाय? अँड इट शुड बी फिगर कॉन्शियस. ओ येस, फिगर कॉन्शियस. बाय द वे आशीष, येस यू आर नॉट फाइंडिंग अ प्लेस फॉर मी? येस बेबी, आय विल डेफिनेटली फाइंड अ प्लेस फॉर यू. आय कॅन डू एव्हरीथिंग फॉर यू. या ऍक्च्युअली आय लव्ह यू. व्हॉट? मी I didn't expect this from you, Ashish. Tu itkya white nazrene pahat hotas majhya kade? Aga, please don't misunderstand. No, I understood it completely. Mag, kay vichar hai tujha? Khup mottha decision hai majhya sathi. I need time. Take whatever time you want, but please uttar de mala. मी कधी तसा विचारच केला नव्हता तुझ्याबद्दल. मग आता कर ना. ऍक्च्युअली आय हॅव सम फीलिंग्स फॉर यू. या पण विश्वास कसा ठेवू मी तुझ्यावर? तू नीट प्रपोज ही केलं नाहीस मला. मग करतो ना तुला प्रपोज. मी वेगवेगळ्या स्टाईलने प्रपोज करू शकतो तुला. ते पण मीच सांगू कुठल्या स्टाईलनी. शी ही स्टाईल आहे तुझी. नाही नाही नाही, हे चुकून आलं हातात. काय? सॉरी पण तुझ्या फीलिंग्स जाऊ नकोस प्लीज. आय विल ट्राय. येते मी. Try unless you succeed, baby. Yes. मुझे success जरूर मिलेगा. अरे पाण्याची बॉटल राहिली स्वप्ना. हॅलो. हां मिडडे न्यूज पेपर का? हां मी आशिष बोलतोय, आशिष जागीरदार. 2 दिवसांपूर्वी ॲड दिली होती पेईंग गेस्ट हवाय म्हणून. अहो शास्त्री चौक सिंगानिया टॉवर्स. हां हां तीच. अहो इतकं प्राईम लोकेशन असून सुद्धा मला अजून पेईंग गेस्ट का मिळत नाही आहे? हां अजून वाढवावी लागेल. अहो पण तुमचे रेट्स परवडत नाही हो, प्लीज जरा. हां थँक्यू सर. थँक्यू सो मच. नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.